नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर आपलं शब्द सुमनाने स्वागत करत आहे. मी आपणासाठी एक अत्यंत महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्या व्हिडिओचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत करणार आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर नक्की हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपणासाठी मी एक अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहेत. अहमदनगर मराठी साहित्य लू 24 यांच्या सोर्स मार्फत ही बातमी आपल्या हाती आली असून त्यानुसार त्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. आणि चला तर मग आपण जास्त वेळ न घेता स्पष्टीकरणाकडे वळूया. अखेर राज्य कर्मचाऱ्यांना देव पावला. 4% महागाई भत्ता वाढीस वित्त विभागाची मंजुरी, हे या बातमीचं हेडिंग असून या हेडिंग नुसार आपल्याला बातमीचे स्पष्टीकरण करायचे आहे. आणि म्हणून 7 पे कमिशन नुसार काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4% महागाई वाढीव भत्ता मंजूर करण्यात आला. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. त्याचप्रमाणे आपण केंद्रीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात आलेला महागाई भत्ता वाढीला लाभ जुलै महिन्यापासून कर्मचाऱ्यांना अनुदेय करण्यात आला आहे. तेव्हापासून राज्य कर्मचाऱ्यांना देखील 4% महागाई भत्ता वाढ मिळावी ही मागणी जोर धरत आहे. आणि मात्र असे असले तरी राज्य सरकारच्या या मागणीकडे आतापर्यंत पाठ फिरवली होती. मात्र याबाबत एक मोठे अपडेट हाती आलं असून त्या अपडेट नुसार मी आपणास सांगत आहे. हाती आलेल्या अपडेट नुसार, माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना 4% महागाई भत्ता वाढ अनुदेय करण्यासाठी वित्त विभागाकडून एक प्रस्ताव तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला वित्त विभागाच्या मंजुरीची मिळाली आहे. आणि म्हणूनच एक मीडिया रिपोर्ट मध्ये असे सांगितल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्याच्या पेमेंट सोबत DA वाढ अनुदेय केला जाणार आहे. सदर महागाई भत्ता वाढ हा जुलै महिन्यापासून लागू केला जाणार आहे. आणि म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापर्यंतच्या DA थकबाकी देखील वर्ग केली जाणार आहे. वित्त विभागाने याबाबत एक प्रस्ताव तयार केला असून या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाला आहे. आणि त्यामुळे आपण आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना किंवा केंद्रीय कर्मचाऱ्याप्रमाणेच राज्य कर्मचाऱ्यांना देखील 38% दराने महागाई भत्ता मिळणार आहे. सदर मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला नाही तर राज्य कर्मचाऱ्यांच्या DA बाबतचा शासन निर्णय हिवाळी अधिवेशनावर निर्गत होणार आहे. निश्चित राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचा वाढ लाभ देण्यात येणार आहे. हा कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा आर्थिक फायदा आहे. आणि म्हणूनच मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत ही या बातमीचं स्पष्टीकरण केलं आहे. आपणास ही बातमी जर आवडली असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकली असल्यास आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच. वंदे मातरम.